उरण तालुक्यात शुक्रवारी 6 नवे रुग्ण आढळले आहेत. नवीन शेवा येथील 35 वर्षीय पुरुष, कोटनाका येथील 17 वर्षीय महिला, बोकडविरा येथील 43 वर्षीय पुरुष, म्हातवली येथील 52 वर्षीय पुरुष, देऊळवाडी येथील 38 वर्षीय महिला, कामठा रोड येथील 26 वर्षीय महिला आदी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तसेच कोपरोली येथील 24 वर्षीय महिला हिला होम क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आलाय. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 236 झाली आहे. त्यातील 187 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. फक्त 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत आणि आजपर्यंत 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यातील कामोठे MGM रुग्णालयात 11, पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील 7, DY पाटील हॉस्पिटल 2, कोरोना केअर सेंटर बोकडविरा 19, होम क्वारंटाईन 4, सुखम हॉस्पिटल पनवेल 1, सानपाडा हॉस्पिटल 1, तोलारीफ हॉस्पिटल खारघर 1, अपोलो हॉस्पिटल 1, असे एकूण 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.